चॅनल. तर आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो व्हिडिओच्या टायटलवरनं तुम्हाला कळालाच असेल. आणि माझ्यासोबत माझ्या बाजूला आजूबाजूला आद्याचा आवाज सुद्धा येईल, कारण आद्या पण नुकतीच उठली आणि ती खेळायला सुरुवात केली तिनं. तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या मंगळसूत्रांच्या डिझाईन कलेक्शन, माझ्याकडे जे मंगळसूत्रांचे डिझाईन कलेक्शन आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर जास्त काही नाही आहेत, फक्त 10-12 आहेत आणि सगळे खोटे आहेत, त्यातले 1-2च खरे असतील. कारण प्रत्येक महिन्याला प्रत्येक वेगवेगळा ट्रेंड येतो, वेगवेगळ्या डिझाईनचा, वेगवेगळे काय काय असतं त्याचा. तर दर महिन्याला तर आपण सोन्याचं किंवा खरं मंगळसूत्र करू शकत नाही, तर खूप सारे खोटेचे 1-2च खरे असतील. तर ते तुमच्यासोबत ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. आणि इकडे येऊन इकडे मंगळसूत्र ठेवली, तिकडे जा, तिकडे जा पिल्लू गोडा. आणि अद्या बघा अजून पारुशी जा बाळा. हो पिल्लू, आद्याने कॅमेरा बघितलाय तर काय माहित व्हिडिओ करून देते का नाही. तर ठीक आहे, आद्यासोबतच. तर फर्स्ट मंगळसूत्र मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे की मी घातलंय गळ्यामध्ये. तर हे खूपदा तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं सुद्धा असेल, मी खूपदा घातलंय हे आणि मला हे खूप आवडतं. आणि हे अवघं 30 रुपयाचं आहे. तर याची प्राईस मी एका ब्लॉगमध्ये शेअर पण केली होती. जेव्हा जेव्हा मी नवीन काहीतरी घेते तेव्हा ते तुमच्यासोबत शेअर नक्कीच करते आणि त्याची प्राईसही सांगते. तर हे बघा, हे अवघं 30 रुपयाचं घेते. पालखीत घेतलेलं आहे, ज्ञानेश्वरांची पालखी आमच्या इथून जाते. तर जेव्हा आली होती ते तेव्हा खूप सारा बाजार पण त्यासोबत बसतो, तर तेव्हा हे मंगळसूत्र घेतलेलं आहे. तर याचा फोटो मी बाजूला देईलच, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित बघता येईल. बाजा तिकडे खेळ. तर हे बघू शकता व्यवस्थित डिझाईन तुम्ही, आता खूप छान आहे. त्यानंतर न आता सेकंड मंगळसूत्र दाखवते. आधी जे छोटे छोटे आहेत ते दाखवते, नंतर न लॉंगवाले दाखवते तुम्हाला. त्यानंतर न हे मी खूप दिवसापूर्वी घेतलेलं, आय थिंक आता 2 वर्ष झाले असतील याला. तर हे पण खूप छान आहे. हे पण काहीतरी 60 का 70 रुपयाचं घेतलं होतं, निर्यातून घेतलं होतं. तर महाराष्ट्रीयन लुक क्रिएट केला की हे खूप छान दिसतं मंगळसूत्र घालायला वरती. चाय मला ठुशी टाईप आहे, तर हे एक मला खूप आवडतं, कधीतरी मी घालते. आत्ताच आय थिंक संक्रांतीला मी घातलं होतं. तर हे बघा, ह्याचा पण फोटो मी कडेला देईलच. वाजा ना तिकडे थोड्या वेळ. त्यानंतर न जे मंगळसूत्र, याच्या मंगळसूत्र, या मंगळसूत्रासोबत मी अजून एक मंगळसूत्र घेतलं होतं, ते म्हणजे हे, सॉरी. तर हे, तर हे पण 30 रुपयाचं आहे ऑक्सिडाईजमधून. तर मला ऑक्सिडाईजमधून लॉंग मंगळसूत्र का काय माहीत पण नाही आवडत, त्यामुळे मी हे छोटंसं मिनी मंगळसूत्र घेतलं होतं. तर हे बघा खूप छान आहे, पण ह्याची पण डिझाईन मी बाजूला देईलच, मस्त एकदम. तर हे घालते, कारण मंगळसूत्र घालणं कंपल्सरी असतं लग्न झाल्यानंतर. का मग मी हे जर ऑक्सिडाईज कुठलं ड्रेस, म्हणजे त्याच्यावर ऑक्सिडाईजची ज्वेलरी मॅच होती त्या त्या ड्रेसवरती हे मी घालते. आणि साडी घातले तर एखादा माझ्याकडं नेकलेससुद्धा आहे याचमधून, तर तो नेकलेस घालते मंगळसूत्र हेवायला घालते. बाळा प्लीज नको ते विस्कोडू, गुत्ता होईल त्याचा. तर याचा पण मी फोटो बाजूला देईल. पिल्लू नको ग बाबू, नको इकडे बसतो. तर त्यानंतरच आता हेवाला आहे. तर हेवालं पण मला खूप आवडतं. तर माझे यातले जे मंगळसूत्र मी खूप सारे घेतले होते मिनी मंगळसूत्र, कारण मला खरं घालायला आवडतच नाही आहे, ते खरं तुम्हाला दाखवेल कसं नाही. तर त्यामुळे ते आवडत नाही, त्यामुळे मी असे खोटे खोटे घेते. आणि माझ्याकडे मिनी मंगळसूत्र खूप सारे झालेत सारखे सारखे, रोज मी डेली असल्याचे यूज करते त्यामुळे ते खराब होतात. तर हे पण खूप छान आहे. आत्ता सध्या तरी मी हेच घालते, हे आत्ता काल का परवा एका साडीवर घातलं होतं त्यामुळे हेच गळ्यात. तर हे मी रेग्युलरला यूज करते आत्ता आणि खूप छान आहे. अमेरिकन डायमंडमधून आहे हे, पण मला 60 का 70 रुपयालाच भेटलं होतं. काय झालं हे पण मी सगळे आय थिंक सगळे ऑफलाईन मंगळसूत्रच, तो ऑफलाईनच खरेदी केलेत. तर याचा पण फोटो मी कडेला देईल. घातल्यावर खूप छान दिसतं आणि एक लॉंग मंगळसूत्र आहे माझं, त्याच्यावर हे खूप मॅच होतं. तर ते पण तुम्हाला पुढे सांगेल, याचा पण फोटो मी कडेला देईल. तर चला पुढचं पण दाखवते मी. तर आता आता गपना तर इथून पुढे मी खरे दाखवते, 2-3 आहेत ते खरे. टाळ दाखवते तिचं, हे बघा टाळ तिचं बघ दाखव. आणि इकडे मी बसले आणि इकडे माझे मंगळसूत्र आहेत सगळे. हिंदू नको ना जा तिकडे. तर आता मी खरे दाखवते, इथून पुढचे खरे. घोड्याला दे घोडा, एक घोडा जो घोड्याला दे, खाऊ दे घोड्याला, भूक लागली.
तर हे आहे मिनी नाही कंठमणी बोलतात याला असा घालतात इथं ते एक मणी असतो बाकीचे काळे मणी असतात कडेने खूप सारे डिझाईन आजकाल निघले तर हा कंठमणी मणी मी केव्हा केला होता जेव्हा लग्न झाल्यानंतर नवरा नवरी पाया पडतात मग त्यांना खूप सारे पैसे भेटतात तर मला पण भेटले होते तर त्या पैशातून मी हा कंठमणी केला होता जेणेकरून ते खर्च होऊ नयेत आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे जो आशीर्वादच असतो पैसे म्हणजे एक प्रकारचे मग त्याचं मी असं मंगळसूत्र तयार म्हणजे कंठमणी तयार करून घेतला होता तर हे एक आणि त्यानंतर न आहे जे माझ्या लग्नात मला घातलं होतं ते आणि सुनमुखाला परत मला हे पण आलं होते मणी मग त्यामध्ये ॲड केले होते तर हे आहे काळ्या पोतीतलं तर मी कधीतरी घालते ज्या साडीवर किंवा ड्रेसवर कधी मॅच होत असेल हे तर तेव्हा मी हे घालते पण डेली यूजला मला अजिबात हे आवडत नाही हे तर मी हे नाही घालत रोज तर हे आहे माझं लग्नातलं मंगळसूत्र खरं खुरं तर हे आहे याचा पण फोटो मी कडेला देईल खूप छान उवलंय मस्त असंच छान दिसतंय जास्त पिवळे मणी पण नाही दिसत आणि जास्त काळे मणी पण नाही दिसत व्यवस्थित असं ओवलं गेलंय हे मला ते खूप आवडतं आणि आद्या मॅडम बघा आमच्या काय करताय ते आता आद्या काय करते तू आद्या काय करते आता ती माझं अजून काम वाढवेल त्यानंतरचं आहे मंगळसूत्र बाळा तर तुटलं ना मी फटका देईल बघा कॅमेरा सीट हलला सगळा त्यानंतरचं हे मिनी मंगळसूत्र मिनी घंटण तर हा मम्मींचं आहे तर पण कधीतरी मी घालते जर माझं जे लॉंग मंगळसूत्र आहे घंटण आहे त्याच्यावर हे मॅच होतं तर मी हे घालते पण हे खूपच नाजूक आहे आणि आद्या काळ्यातलं खूप जोरात ओढते त्यामुळे मी हे घालत नाही रोज आणि हे ॲक्च्युली मम्मींचं पण तर हे बघा हे पण खूप छान आहे एकदम नाजूक आहे पण मस्त आहे काहीतरी एक तोळ्याचं आहे तर याचा पण फोटो मी बाजूला देईलच पिलू नको ना गं बाबू त्यानंतर ना एवढे माझे मिनी मंगळसूत्र होते तर आता आम्ही लॉंगवाले मंगळसूत्र तुमच्यासोबत शेअर करते तर चला पिल्लू बाहेर नको जाऊ ते घेऊन नको जाऊ बाहेर पिल्लू दे इकडं मग ते हे दे मग जातो बाहेर तर फर्स्ट आहे हे खूप छान आहे हे पण हे ॲक्च्युली मम्मींना हळदी कुंकाला आलं होतं गेल्या संक्रांतीच्या वेळेस आमचे रिलेटिव्ज आहेत त्यांनाच दिलं होतं खूप छान आहे घातल्यावर पण खूप छान वाटतं आणि हे बघा माझ्या उंचीला ते जास्त येतं त्यामुळे मी तर रब्बर बांधलं आहे आणि मम्मींच्या उंचीला बरोबर पोचतं मग मम्मी तेव्हा हे रब्बर काढतात तर आम्ही दोघे यूज करतो हे आणि खूप छान आहे बघा घातल्यावर पण खूप छान दिसतं हे रिच लुक येतो एकदम अशा काठपदर साडीवरती हे खूप छान दिसतं आद्या गप ना तर याचा पण फोटो मी कडेला देईलच नंतर ना सेकंड आहे हे ॲक्च्युली हे खूप जुनं झालं आहे तर ह्याचं पॉलिशिंग पण गेलं हे बघू शकता तुम्ही तर हे वाट्या पण खूप छान आहेत तर वाट्या आम्ही काय करणार आहे वाट्या आणि बाकीचे ओवून घेणार आहे हे सगळं काढून तर ते पुन्हा त्याला न्यू लुक येईल कारण वाट्यांची पॉलिश गेलेली नाही आहे तर त्यामुळं हे नवीन आलं तेव्हा जेव्हा हे खराब झालं तेव्हाच आम्हाला बरोबर हे भेटलं त्यामुळे हे काही एवढं काही यूज करत नाही आम्ही आता पण मी ते ओवून घेणार आहे कारण वाट्यांची पॉलिश चांगली आहे तर याचा पण फोटो मी कडेला देईलच आता ते तुटेल बाळा आणि त्यानंतर न हे एक आहे हे पण खूप दिवसापूर्वी घेतलेलं आहे मी तेव्हा काहीतरी ह्या असल्या डिझाईनचा ट्रेंड होता तेव्हा मी हे घेतलेलं आणि क्रिस्टलचे अशी पोत घेतलेली जे की फॅन्सी पार्टीवेअर साड्यांवरती मॅच व्हायची तेव्हा मी हे घेतलेलं तर हे पण एकदा काही एक तरी दोनदाच घातले तर याचा पण फोटो मी तुम्हाला कडेला देईलच बाळा ते खायचं नसतं बाबू तर याचा पण फोटो मी तुम्हाला कडेला देईल तर माझे सगळे मंगळसूत्र काहीतरी 32 किंवा 34 इंचेचं असतील कारण 36 सुद्धा आहे अमेरिकन डायमंडचा तर आत्ताच मी घेतलं आहे 1 वीक पण नसेल झाला तर हे मंगळसूत्र मी घेतलं आहे तर हे मंगळसूत्र खूप महाग भेटलं मला काहीतरी 650 फक्त हे पेंडंट आहे ना 2 वाट्यांचं ते 650 आणि ही पोत जी आहे थोडीशी चकाकती आहे ही पोत तर ही पोत होती सुकिल्या त्याने तर ही पोत भेटली 200 रुपयाला हे सगळं मिळून मला 800 साडे 800 रुपयाला हे भेटलेलं आहे पण बार्गेनिंग केली मी बार्गेनिंग करून 750 काहीतरी हे भेटलं मला तर हे खूप छान दिसतं मी 1-2 फोटो लग्नामध्ये पण घातलं होतं आता पडशी घसरून तर याचा पण फोटो मी कडेला देईलच तर 1 मिनिट मी ब्रेक घेते तर मी तुम्हाला कोणतं दाखवलं आता हे वालं जे की मला आता खूप म्हणजे माझं फेवरेट आहे
3-4 दिवस तर मी कंटिन्युअसली हेच घालत होते. तर याचा पण फोटो मी कडेला देईलच. खूप छान दिसते घातल्यावर पण. आणि त्यानंतर न आहे हे वालं जे की मी नाही घालत मम्मींचं ते, कारण मला हे खूप म्हणजे माझी तेवढी तब्येत पण नाही आहे की मला सूट होईल. असं भरगच्च आहे जे कोळी लोकांच्यात घालतात नाही का, असं खूप असं मोठं आणि खूप छान दिसतं घातल्यावर त्यांना. तर हे 1 ग्रॅमचं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, खूप छान डिझाईन याची मस्त असे. तर हे आणि त्यानंतर ना हे बाळा ते तू नसतं घालायचं. त्यानंतर मी खरं जे माझ्या लग्नात मला घातला होता इकडून घंटण, तो तर मला खूप म्हणजे खूप आवडतो. माझा हा घंटणचं पेंडंट आहे ते तर खूप जणांना आवडतं. हे बघा खूप आणि खूप छान दिसतं घातल्यानंतर ना, एकदम सिम्पल सोबर लुक येतो. तर हे बघा पेंडंट, कारण काय काहींचे त्रिकोणी पेंडंट असतात तर ते मला खरंच आवडत नाही त्रिकोणी पेंडंट. बरं झालं मला गोल पेंडंट भेटलंय आणि खूप छान दिसतंय घातल्यावर पण. बघू शकता डिझाईनच एवढी नाजूक आणि छान आहे याची, सिम्पल आणि सोबर लुक देतं हे. तर अशा प्रकारे माझे मंगळसूत्र होते. तर तुम्हाला माझं मंगळसूत्र कलेक्शन कसं वाटलं ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा आणि कुठलं मंगळसूत्र तुम्हाला जास्त आवडलं ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर आवडला असेल तर लाईक कमेंट्स आणि शेअर नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आद्यासोबत.